अगं, चार भिंती आणि दोन खिडक्या नाही आहेत फक्त या घराला. आपण सामावून घेतलंय आपल्यात अवघ्या चराचराला. काय आणलं हो आज खायला? साबुदाणा वडा. अहो, तेलकट खायचं नाही सांगितलं ना डॉक्टरनी? नाही, त्यांना सांगतच घेऊन आलो मी. चार भिंती आणि दोन खिडक्या नाही आहेत फक्त या घराला. आपण फॅमिली मेंबर करून घेतलंय काळाच्या निसटत्या पाऱ्याला. कधीच न विरणारी ऊब असेन मी तुझी, आणि कधीच न सरणारा माझा पाऊस असशील तू. श्यामल, आज आमच्या योगा टीचर बनायला काका तुम्ही एकदम फ्रेश दिसताय. बरोबर ना? राईट ना? काका तुम्ही पण ट्राय करा. यातला काका शब्द हा फार महत्वाचा आहे. चार भिंती आणि दोन खिडक्या नाही आहेत फक्त, सगळंच तर आहे इथं. नमस्कार. सोपान शेठ आहेत का? शेठ? किंमत काय असेल फ्लॅटची सोपानचे? सध्याच्या रेटनुसार 3.5 कोटी. कशा कशात अडकून पडतो उगाच आपला जीव. एक एक पायरी उतरताना 10-10 वेळा विचार करायला लागतो. तुझ्या गुडघ्यांना त्रास होऊ नये म्हणून जे काय करता येईल ते मी करतोस ना. आणि तुम्ही नसलात तर? कशा कशात अडकून पडतो उगाच आपला जीव, सतत रूप बदलत असते कमतरतेची जाणीव. मला पण माझं प्लॅनिंग करायचंय. मी पण घटक आहे ना घराची. काल पोलिसात जायची वेळ आली होती माझ्यावर. सूर्यफूल करून ठेवलं तुम्ही माझं. वा वा स्वामी. 10 मजले चढून जायचं, वन्न बोलली बी खायची. कशा कशात शोधत असतो आपण आपले बिंब, प्रश्न टिंब टिंब. चित्र होईल रे कम्प्लीट आणि उत्तर टिंब टिंब. ही माझ्या घरात राहून वाया गेली हे मात्र मी ऐकून घेणार नाही. काका, तुम्ही सुद्धा एखादा फ्लॅट का नाही घेत इथे आमच्या टाउनशिप मध्ये? तुझ्या आईला तुझ्या घर ना? मला नाही, कुत्र्याला लागलं. तुम्ही आता मागे नाही पुढे बघा. मोठा डाव लागायला पाहिजे. 3.5 कोटी येतील म्हणाले आपल्या घराचे. विकूया का घर? म्हणजे माणूस समजतो मी, जवळचा सोयीचं दाई म्हणून सोडून देता येत नाही मला त्याला.